बॅक साईडला येते आहे कॉइन म्युझियम. आता एक्सप्लोर करूया आपण आतमध्ये कसं आहे काय. आपण जी पाहत आहात ती 12वी शताब्दीमधली पद्मावती मूर्ती, म्हणजेच 12th century, 1100 ते 1200 वर्षांच्या मधी. आणि हा जो वृक्षतना आपण पाहत आहे हा 20 करोड वर्षापूर्वीचा आहे असं म्हणलं जात आहे. आणि हा जार जो आपण समोर पाहत आहे तो 1400 ते 700 BCE मधला आहे. आता आपला थोडासा पार्ट एक्सप्लोर करून झालेला आहे म्युझियमचा, आणि आता अजून पुढं आपण एक्सप्लोर करून पाहूया ते कमीत कमी 1400 ते 1500 वर्षापूर्वीचे आहेत. म्युझियममध्ये आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे स्टोन्स आणि कॉइन्स आणि खूप काही गोष्टी पाहायला मिळतील. खूप जुन्या गोष्टी आहेत या. आपण समोर पाहत आहात ते स्टोनेज टूल्स. त्या काळी माणसं जे शिकार करण्यासाठी वापरायचे व इतर काही गोष्टी, गळ्यात घालण्यासाठी नेकलेस म्हणा, अशा काही गोष्टी इथे आपल्याला पाहायला मिळतील. या काही गोष्टी आपण पाहतात त्या सिंधू घाटी सिव्हिलायझेशनमध्ये सापडलेल्या गोष्टी आहेत, म्हणजे सिंधू घाटी सभ्यता. आपल्याला इथं खूप ऐतिहासिक व स्टोनेज त्या काळातले खूप काही गोष्टी पाहायला मिळतील. या साईडला त्या काळातले आपल्याला जसं वजन काटा आणि अजून काही खूपशा गोष्टी आहेत. आपण समोर पाहत आहात तो स्मृतिस्तंभ 12वी ते 13वी शताब्दीमधला. समोर आपण पाहत आहे ते आहे फोटो प्रिंटर, एकदम विंटेज फोटो प्रिंटर आहे हा. आणि आपण पाहू शकता पहिले कशा प्रकारे फोटो प्रिंट करायचे. आणि आपण जे समोर पाहता ते आहे एक विंटेज प्रोजेक्टर. आपण पाहू शकता बॅक साईडला जे पिक्चर्स लावलेले आहेत
ते ह्या मूवीज ज्या आहेत त्या ह्या प्रोजेक्टरवरून दाखवल्या गेल्या होत्या. पूर्णपणे म्युझियम आपलं एक्सप्लोर करून झालं आहे, आता काही थोडंसं राहिलेलं आहे. आणि ज्यांना कुणाला अजून पूर्णपणे इन्फॉर्मेशन पाहिजे मी काही देऊ नाही शकलो, कारण आमच्याकडे खूप कमी टाईम आहे. आणि आपल्याला जर इन्फॉर्मेशन हवीच असेल तर आपण त्यांच्या वेबसाईटवरती किंवा इथं व्हिजिट करू शकता. जस्ट म्युझियमच्या बाहेर आलो आणि आपण पाहिले ते हिस्टॉरिकल स्टोन्स, परत कॉइन्स आणि खूप काही गोष्टी आहेत आता हिस्टॉरिकल्स. Thank you.